नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सल गुलमल आहे। विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मनोरंजनाची साधने अगदी मोजकीच होती। टीव्ही आणि रेडिओ समोर तासनतास चिटकून बसणारी ती पिढी नाटक, कलापथक आणि VCR-वरील सिनेमावर देखील रंगून जायची। गावागावामध्ये अनेक प्रतिभावंत कलाकार मंडळी असायची। त्या काळी विविध जनजागृतीपर कार्यक्रम गावकुसामध्ये सादर करून सामाजिक प्रबोधनही साधले जायचे। काळ बदलला, गतिमान झाला आणि गावकुसातील ती सुप्त कला मात्र गावाच्या विशेषच अडकून राहिली। शाहीर वामनवाणी, कदाचित हे नाव तुम्ही यापूर्वीही कधी ऐकलंच असणार। 90 दशकातील वाशिम जिल्ह्याचा हा शाहीर पुन्हा एकदा आपल्या मूळ फॉर्ममध्ये येऊन वर्तमानामध्ये कोरोनाची जनजागृती करतोय। पाहत राहा वत्स गुलमल आहे, आपली संस्कृती आपला वसा। जागा सापडे ना लवकर, लक्ष द्या, जागा सापडे ना लवकर, एअर कंडिशन थिएटर, दादा कोंडक्याचा पिक्चर ग आत्मरी गेल्यावर, दादा कोंडक्याचा पिक्चर ग आत्मरी गेल्यावर। वत्स गुलमल लाईव्हच्या माध्यमातून अनेक दुर्मिळ गोष्टींना उजाळा देण्याचं काम आम्ही करतोय। साधारणतः 2 वर्षापूर्वी 2 यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ प्रसारित झाला होता। एक दादा कोंडकेच्या जुन्या चित्रपटातलं गाणं होतं। ते गाण्याचे बोल काहीतरी आतमध्ये गेल्यावर समथिंग असे काहीतरी आहेत। ते गाणं गायलं होतं बाभुळगाव येथील वामन शाहीर यांनी। सहज म्हणून गाणं त्यांनी गायलं होतं आणि कोणतरी व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड केला। गावरान मेवा आणि मराठी तडका असं त्या चॅनलचं नाव आहे। या दोन्ही चॅनल मिळून त्या गाण्याला जे काही आतापर्यंत लोकांनी पाहिलेलं आहे, तब्बल 5 कोटीच्या वर लोकांनी त्या गाण्याला पाहिलेलं आहेत, लाईक मिळालेले आहेत। अनेक लोकांनी त्या गाण्यावर कॉमेंट्स केलेले आहेत, पण शायरांचा काही पत्ता आत्तापत्ता नसल्यामुळं नेमकं कळलं नाही की हे शायर कोण्या गावचे आहेत, हे गायक कोण्या गावचे आहेत। अनेकांना ते पसंतच पडलं। तर आज तेच शायर वामन वाणी, मूळचे ते बाभुळगावचे आहेत। बाबुळगाव हे गाव आहे वाशिमपासून 10 किलोमीटर अंतरावरती। कोरोनामुळे जे काही जगभर हाहाकार माजलेले आहेत, त्याची जनजागृती करण्यासाठी पुन्हा एकदा शाहीर जागे झाले आहेत। एक काळ असा होता की शाहीर अनेक शासनाच्या जनजागृती कार्यक्रमात प्रबोधन करायचे। त्या काळी प्रसारमाध्यमाची एवढी साधने नव्हती, परंतु आता या माहिती प्रसारणाच्या युगात वत्स गुलमल लाईव्हच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा ऐकूयात त्या शाहीरांना। शाहीर वामनवाणी। या गाण्याचे कवी प्रज्ञानंदजी भगत आणि गीत गायणारा मी शाहीर वामनराव वाणी बाभुळगावकर, तालुका जिल्हा वाशिम। मी आपल्या समोर एक कोरोनाबद्दल गीत सादर करणार आहो, लक्ष देऊन ऐका। या गाण्याचे बोल लक्ष देऊन ऐका। कोरोनाचं नाव घेता अंगाला येतो काटा, हादरून गेलं जग सार, मरणाचा वाढला साठा, जगण्यासाठी धडपड साऱ्याची प्रज्ञानंदा, जगण्यासाठी धडपड साऱ्याची प्रज्ञानंदा, निशब्द झाली शहरे सुनसान झाल्या वाटा। बापो, या कोरोनाचं नाव घेतल्याबरोबर जीव कसा हादरून जातो। रस्त्यानं जर चाललं तो कोणी माणूस भेटत नाही, शहरामध्ये कोणाचा सहवास लागू देत नाही, इथलं इचितर काम चालू झालं। मी जर पाहिलो, माझ्याकडे जर पाहिलं तर कणकावून दाढी वाढली, काऊन दाढी वाढली, सगळे नावी बंद झाले। गावात जर कोणाले म्हणावं की माझी दाढी करतं, ते म्हणते मी अजिबात याजवळ येत नाही, म्हणून मी एक कलाकार आहो, पण ना इलाजा नाही, दाढी वाढली नाही तर माणसान येड आहे का काय, असं काय वाईट वाटू देऊ नका। आता लगेचच गाण्याची सुरुवात मी आपल्या समोर सादर करणार, लक्ष देऊन ऐका, लाईक कणकावून येऊ द्या। दादा काका, ए मावशी,
दादा घर तू सोडू नको, 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 मरण हाताने वाढवू नको, मरण हाताने वाढवू नको, मरण हाताने वाढवू नको, शासनाचा दे शास पालन, शासनाचा दे शास पालन, कर तू आदेश मोडू नको, कर तू आदेश मोडू नको, कर तू आदेश मोडू नको, खरोखर आपल्या भारताचं सरकार मानव कोरोनाचं संकट येण्याच्या अगोदर लॉकडाऊन चालू केलं म्हणून आपला भारत देश जरा सुधारला, नाहीतर अमेरिका आणि इटली सारखं होत होत. याले म्हणतात सरकार, याले म्हणतात मोदी, याले म्हणतात मुख्यमंत्री, वारे वा, नाहीतर काही खरं नव्हतं बापू हो. म्हणून जर असा विचार करा, ताळा गर्दी तोंडाला मास्क बांधा, ताळा गर्दी तोंडाला मास्क बांधा, ताळा गर्दी तोंडाला शेला बांधा, मास्क तोंडाचा काढू नको, मास्क तोंडाचा काढू नको, शेला तोंडाचा काढू नको, लरा ला लारी ला, लरा ला लारी ला, लारी 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 ला, खरोखर एकामुळे लाखोचं नुकसान. म्हणून विचार करा पक्का, जर अत्यावश्यक काम असलं तरच बाहेर फिरा, नाहीतर बाहेर फिरू नका. कारण आपल्या घरात आई वडील, छोटे छोटे मुलं, एकाचा वनवास सगळ्याला मिळाला ना पाहिजे. आपण एकटा माणूस घराबाहेर जातो, लोकांच्या सहवासात जर पडलो कमी जास्त झालं. आजकाल कसं झालं मामा, आजकाल कसं झालं, खोकला ताप आज सर्दी आली की इकडे तिकडे गोळ्या घेतात पण दवाखान्यात कोणी जात नाही, कारण लटा लट भिया लागले लोक. त्याला वाटलं दवाखान्यात जाऊन आपल्याला जरा असली तर दवाखान्यात आपल्याला कोंडवाड्यात बंद करतील म्हणून कोणाला सांगत नाही. म्हणून जर कमी जास्त जर वाटलं तर लगेच दवाखान्यात जा आणि कोरोना बद्दल माहिती विचारून घ्या. जर आपल्याला कमी जास्त वाटलं तर दवाखान्यात भरती व्हा, पण दुसऱ्याला त्रास देऊ नये काय अशी या शाही वामनवाणीची आग्रहाची विनंती. छोटे मूल पत्नी माय बाप, छोटे मूल पत्नी माय बाप, सारा डोळ्यातून पाणी पडण्यासारखं व्हायला लागलं, वेगवेगळंच वाटायला लागलं. सारा संसार मोडू नको, सारा संसार मोडू नको, सारा संसार मोडू नको. शेवटच्या कडव्याकडे लक्ष देऊन ऐका, प्रज्ञानंदाची विनंती
पंडित प्रज्ञानंदजी भगत यांनी हे कवी आणि मी गा गायक प्रज्ञानंदाची विनंती आहे दे लढा धीर सोडू नको 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 राम राम मंडळी।